नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा 9वा दिवस आहे, तर काल अधिवेशन अजून 2 आठवडे चालवण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती। मात्र उद्यापर्यंतच हे अधिवेशन चालणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं। तर आज कापसावरील बोंडअळी, धानावरील तुडतुड्या आणि दुष्काळावर निवेदन केलं जाणार आहे। या विषयावर आज 4 वाजता कृषिमंत्री यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक होणार आहे। गेल्या 8 दिवस आपण पाहिलं, अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती अधिवेशनात आणि अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात आल्या होत्या। तर आजचा दिवस हा 9वा दिवस आहे कामकाजाचा, आणि गेले आणि काल 2 आठवडे हे अधिवेशन चालावं अशी मागणी करण्यात आली होती। विरोधकांकडून ही मागणी केली होती, मात्र उद्यापर्यंतच हे अधिवेशन चालणार असं गिरीश बापट यांनी सांगितलं। आणि या अधिवेशनात आपण पाहिलं तर अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या। तर आताच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनीही घरकुल योजनेची घोषणा केली, की 2011 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्यात येणार आहे, ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली होती। तर हिवाळी अधिवेशनाचा आजचा हा 9वा दिवस आहे आणि काल अधिवेशन अजून 2 आठवडे चालवण्याची मागणी विरोधकांकडून तगून राहिली होती। मात्र उद्यापर्यंतच हे अधिवेशन चालणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं। गेले 8 दिवस अधिवेशनात वेगवेगळे मुद्दे आपण पाहिले, वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली, विरोधक आक्रमक देखील झाले, अनेकदा अधिवेशन तहकूबही करण्यात आलं होतं। तर आजचा हा 9वा दिवस आहे। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शैलेश तवटे आहेत, आपण शैलेशकडून जाणून घेऊया अधिक माहिती। शैलेश, काय सांगशील अधिक माहिती या अधिवेशनाबद्दलची? आजचे मुद्दे काय असणार आहेत आणि काय परवणीला लागणार आहे का आज? शैलेश, हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा 9वा दिवस आहे आणि काल अधिवेशन अजून 2 आठवडे चालण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती। मात्र उद्यापर्यंतच हे अधिवेशन चालणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं। तर आज या अधिवेशनाचे महत्त्वाचे मुद्दे जे असणार आहेत ते अशा प्रकारचे असतील की बोंडअळी, कापसावरची बोंडअळी, धानावरील तुडतुड्या आणि दुष्काळावर निवेदन केलं जाणार असणार आहे। तर या विषयावर आज 4 वाजता कृषिमंत्री यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक देखील घेतली जाणार आहे। गेल्या 8 दिवस या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती, अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात आल्या होत्या। आपण आपले प्रतिनिधी शैलेश यांच्याकडून माहिती जाणून घेऊया अधिक याबाबतची। शैलेश, काय सांगशाल? नक्कीच, आज हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा 9वा दिवस आहे आणि आज महत्त्वाच्या चर्चा असणार आहेत। मात्र विरोधकांकडून ही मागणी केली जाते की हे अधिवेशन जे आहे ते अजून 2 आठवडे चालवण्याची मागणी काल अजित पवार यांनी केली, कारण विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, या संदर्भातले जे काही प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी सध्या सरकार असमर्थ आहे आणि त्या दृष्टीनं हे अधिवेशन अजून 2 आठवडे चालवं अशी मागणी केली गेली। मात्र आज कामकाज सल्लागार समितीची काल बैठक झाली, या बैठकीमध्ये उद्यापर्यंत हे अधिवेशन चालणार असं संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे उद्यापर्यंत आजचा हा आणि उद्याचा हा शेवटचा दिवस असणार आहे। 2 दिवसामध्ये हे अधिवेशन चालणार आहे आणि कामकाज चालणार आहे। 2 दिवसामध्ये कुठले निर्णय सरकार घेते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या संदर्भात आज या संदर्भात कापसावरील बोंडअळी असेल किंवा धान्यावरील तुडतुडा या संदर्भात मुख्यमंत्री आज स्पष्टीकरण देणार आहेत। त्या संदर्भात 4 वाजता कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दालनामध्ये आज या संदर्भात बैठक देखील सर्व पक्षीय आमदारांची बैठक असणार आहे, त्या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। मात्र एकंदरीत ह्या सगळ्या संपूर्ण अधिवेशनामध्ये काय निर्णय सरकार घेते ह्या संदर्भात महत्त्वाची भूमिका असणार आहे। काल या संदर्भात ह्या संपूर्ण अधिवेशनाच्या कालावधीमध्ये जे अधिवेशनामधले दोन महत्त्वाचे मुद्दे राहिले ते म्हणजे कर्जमाफीतला गोंधळ आणि कापसावरील असलेली बोंडअळी, त्याचे नुकसान भरपाई। विरोधकांकडून ही मागणी केली जाते की कापसावरील जी बोंडअळी लागली त्याला नुकसान भरपाई म्हणून 1 एकरी 25,000 आणि धानावरील तुडतुडा जो आला आहे त्याला 1 एकरी 10,000 रुपये अशी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विरोधकांकडून मागणी केली जाते। मात्र अद्यापही सरकारने कुठल्या संदर्भात ही घोषणा केलेली नाही आहे। मात्र उद्याचा दिवस आहे, सरकार आज या संदर्भात काही घोषणा करते का हे पाहावं लागेल।
शैलेश, गेले 8 दिवस या विषयावर अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाला, अनेक मुद्दे उपस्थित केले गेले होते. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की कुठले मुद्दे वर्णीला लागतील किंवा कुठल्या ज्या चर्चा झाल्या त्यांचे विषय आज वर्णीला लागतील, काय माहिती देशू? नाही, कर्जमाफीवरील गोंधळ असेल या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण केले की किती कर्जमाफी झालेली आहे, किती लाखाची झाली, किती शेतकरी पात्र झालेले आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र विरोधकांकडूनची काही मागणी होते की ज्या शेतकरी जे लाभार्थी आहेत त्यांची आकडेवारी जी आहे, लाभार्थी आहेत त्यांची आकडेवारी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सादर करा, अशी विरोधकांकडून काल मागणी केली गेली. मात्र मुख्यमंत्र्यांनी एक खोचकपणे आणि धूळ म्हणजे बुद्धीने एक प्रश्न विचारला विरोधकांना की 2008 जी केंद्र सरकारने जी कर्जमाफी केली होती त्या संदर्भात तुमचा डाटा द्या, तर आम्ही आमचा डाटा देऊ. त्या संदर्भात या मुद्द्यावरूनच विरोधक थोडेसे म्हणजे हा मुद्दा मागे घेतलेला आहे. पण एकंदरीत ह्या संपूर्ण अधिवेशनामध्ये कर्जमाफी असेल किंवा बोंडअळीवर नुकसान भरपाई हीच महत्त्वाची चर्चा झाली. अनेक विधेयकं आले, प्रस्ताव आले, मात्र अद्यापही या संदर्भात चर्चा सुरू आहे. जी काल विधेयकं काल झोपडपट्टी असेल, पंढरपूरमधील असेल, देवस्थान असेल, कमिटीमधली सहअध्यक्ष नेमण्याचा, या संदर्भातले सर्व जे विधेयकं आहेत काल बहुमताने मंजूर करण्यात आलेत. मात्र आता एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे की तो कापसावरील बोंडअळी आणि त्या संदर्भात असलेली नुकसान भरपाई किंवा धानावरील तुडतुडा या संदर्भात शेतकऱ्यांना काय सरकार दिलासा देते का हे मात्र पाहावं लागेल. त्यामुळे आज सरकार जे काही निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले. धन्यवाद शैलेश दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर आजचे महत्त्वाचा मुद्दा असणार आहे कापसावरील बोंडअळीचा. तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा महाराष्ट्रवर.